बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी हा केमिस्ट्रीचा पेपर होता, मात्र हा पेपर फुटलाय. या प्रकरणामध्ये मालाडच्या एका खासगी क्लासच्या प्रोफेसर ला अटक केली आहे. मुकेश यादव असं या प्रोफेसरचं नाव आहे. विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हॉट्सअप चॅटवरून पेपर फुटी संदर्भातली ही माहिती पुढे आली आहे. पेपर व्हायरल करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये अजून काहींची नावं समोर आल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी आता मोहीम हाती घेतली आहे. मुकेश यादवला हा पेपर कुणी दिला, यासाठी किती रुपयांचा व्यवहार झाला, त्याने यापूर्वी पेपर विद्यार्थ्यांना दिलेले आहेत का, याचा तपास आता पोलीस करतात. दरम्यान विधान परिषदेमध्ये या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं पाहूया. सभापती महोदया, मला सांगायचं आहे की SSC बोर्डाने केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर, म्हणजे 10:20 वाटप केल्यानंतर मोबाईलवर ही पत्रिका आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे प्रसारित झालेला आहे. परंतु नक्कीच हे प्रकरण गंभीर आहे, कारण कोणीतरी मोबाईलच्या माध्यमातून हे केलेलं आहे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, एका आरोपीला त्या ठिकाणी पकडण्याचं कामसुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे हा पेपर फुटलेला नाही आहे ही मी हे सांगू इच्छिते. पण हा पेपर बिलकुल जेव्हा 10:20 मुलांना दिला गेला वाचायला, त्याच्यामध्ये कोणीतरी हा पेपर कोणाच्या माध्यमातून तरी हा गेला, त्याचं पूर्ण आता तपासणी होईल आणि